हाय फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल 100% प्युअर रिॲक्शन. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार आणि जबरदस्त असणार. आज आपण बोलणार आहोत शेतकरी कन्या आणि कोमल बनसोडे यांच्याबद्दल आणि यूट्यूबचं आजकालचं चाललेलं वातावरण. तो व्हिडिओला प्लीज स्किप करू नका, छोटासा व्हिडिओ आहे पण थोडासा विचार करायला लावणारा व्हिडिओ आहे, तर प्लीज स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. जास्त बोर करणार नाही छोटासा व्हिडिओ. तर आज आपण यांच्याविषयी का बोलणार आहोत, तर सगळ्यात पहिले आपण घेऊया शेतकरी कन्या. शेतकरी कन्याचे व्हिडिओ मी बघितले. शेतात नावाप्रमाणेच शेतकरी आहेत आणि शेतात काम करतात. शेतात काम करणं सोपं नसतं, खूप चॅलेंजेस असतात. घरात पण त्यांच्या भरपूर प्रॉब्लेम्स आहेत जे की त्या सांगत नाहीत. त्यांच्याशी माझं एकदा फोनवर बोलणं झालं होतं, तर त्यांना आवडत नाही घरातल्या गोष्टी सांगायला, पण खूप आव्हान आहेत त्यांच्यासमोर. ते सगळे झेलून तर त्या व्हिडिओ बनवतात आणि त्यांची फक्त एक अपेक्षा आहे की माझी ओळख निर्माण व्हावी, मी जे दाखवते ते लोकांनी बघावं. काय दाखवतात त्या? तर शेतामध्ये काम करायला येणाऱ्या जे मजूर असतात त्यांची कहाणी दाखवतात, स्वतः शेतामध्ये कसं काम करतात, काय करतात, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर शेअर करतात. पण एवढं करूनही म्हणजे धावपळ असते. शेतकऱ्यांच्या पुढे किती आव्हानं असतात, कधी पाऊस कधी वारा योग्य वेळेला येत नाही तर त्यांच्या मालाचं नुकसान होतं. एवढी मेहनत केलेली पाण्यात जाते आणि तरीही चेहऱ्यावर हास्य ठेवून त्या आपल्यासमोर येतात, चांगल्या दोन चार गोष्टी तुम्हाला सांगतात. कधी कोणाबद्दल बोलतात तर कधी स्वतःची लाईफ शेअर करतात, कधी शेतामध्ये जे मजूर आले त्यांची लाईफ शेअर करतात. तर थोडं पॉझिटिव्ह व्हा, अशा गोष्टी बघा की जे लोक किती चॅलेंजेस असूनही किती खुश राहतात हे बघून खरंच तुम्हाला पॉझिटिव्ह वाटेल. तुमची दुःख तुम्हाला छोटी वाटतील तर अशा लोकांना बघा, तुम्हाला खरंच छान वाटेल. ना की जे लोक यूट्यूबवर भांडण करतात तू अशी तू तशी, ते नका बघू. खरंच मी तुम्हाला सांगते, एक रिॲक्शन चॅनल म्हणून तुम्हाला रिक्वेस्ट करते की अशा लोकांना बघा. असे लोक तुम्हाला माहिती असतील तर त्याबद्दल तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी त्यांचे चॅनल नक्की चेक करून तुम्हाला सांगेन. तर आता बोलूया कोमल बनसोडे यांच्याबद्दल. तर कोमल ताईंना पाहिजे तसे व्ह्यूज येत नाही, शेतकरी कन्याला पण नाही आहेत जितके यायला पाहिजे तितके. कोमल बनसोडे तुम्ही बघाल तर तिचं आयुष्य किती संघर्षमय आहे आणि चेहऱ्यावरचं तिचं तेज बघा, तिची स्माईल बघा. आणि एकदम साधी आहे, आपल्यातली आहे, साध्या भाषेत साध्या शब्दात तुम्हाला ती बऱ्याच गोष्टी शेअर करते, तिचे चॅलेंजेस तुमच्यासमोर शेअर करते. अशा कितीतरी बायका मी बघितल्यात की सगळं काही धडधाकट आहे, शरीर व्यवस्थित आहे, घरात सगळं व्यवस्थित आहे, तरी पण त्यांच्यामध्ये एक नाउमेद असते, कशाचं तरी आळस भरलेला असतो किंवा कशाचं तरी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचं वाईट वाटतं. कुणी नवरा आला ऑफिसमधून, त्यांनी काही दोन शब्द बोलले तर ही स्वतःचाच राग त्याच्यावर काढते, नवरा तिच्यावर राग काढतो, अशा बऱ्याच गोष्टी होत असतात. नाहीतर यूट्यूबवर काहीतरी बघून जाते, तेच डोक्यात ठेवते, तेच घरात चिडचिड करते, अशा बऱ्याच स्त्रिया मी बघितल्यात. पण तुम्हाला जर खरंच माइंड फ्रेश ठेवायचं असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की ह्या स्त्रियांना तुमच्या थ्रू मदत गेली पाहिजे, तर तुम्ही त्यांना पैसे देऊ नका. तुम्ही त्यांना एक व्ह्यू द्या, एक लाईक द्या, त्यांचा व्हिडिओ बघा. त्यांचे व्हिडिओ काही फार मोठे नसतात, एकदा दोनदा त्यांना बघा, तुम्हाला कळेल की त्या तुम्हाला काय शिकवण्याचा काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. मी प्रत्येक यूट्यूबर व्हिडिओ बनवत नाही, मला खरंच मनापासून जर कोणी आवडलं आणि मी त्यांना बघताना मला त्या आवडल्या तर मी त्यांच्यावर व्हिडिओ बनवते. त्यांचे व्हिडिओ मी स्वतः बघते आणि बघितल्यानंतर आज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की माझ्यासाठी आज एकदा तुम्ही त्या दोघींचे चॅनल चेक करा, त्यांची व्हिडिओ बघा, त्यांची मेहनत बघा. आणि कोमल बनसोडे ह्या अपंग असूनही घर किती स्वच्छ ठेवतात, किती पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला देतात ते तुम्ही बघा. हा छोटासा व्हिडिओ होता, जास्त काही मोठा नव्हता, तर प्लीज त्यांना हेल्प करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नसेल आवडला तर डिसलाईक करू शकता आणि खूप आवडला असेल तर सबस्क्राईब करू शकता. आणि तुमचा आवडता यूट्यूबर त्याचं नाव पण कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. असं नाही हां की त्याचे खूप सारे सबस्क्रायबर आहेत, सबस्क्रायबर कमी असतील तरी चालेल, पण चांगला यूट्यूबर पाहिजे ज्याची आपल्या थ्रू एक व्हिडिओ बनला पाहिजे. असे तुम्ही सबस्क्रायबर्स मला सजेस्ट करू यूट्यूबर्स तुम्ही मला सजेस्ट करू शकता. मोठे यूट्यूबर सजेस्ट केले तरी चालतील, काही हरकत नाही, पण आपल्या थ्रू कोणाला तरी मदत झाली पाहिजे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला हेल्प करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.